नमस्कार, ज्ञान ज्योतिया शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे आपणाला नवनवीन अपडेट मिळत राहतील. आज आपण पाहणार आहोत 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षेचे जाहीर झालेल्या वेळापत्रकाविषयी माहिती. 10वी 12वीच्या परीक्षेत अपयश आले असले तरी IAAS IPS परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या दिग्गजांची अनेक उदाहरणे समोर आहेत. यामुळे परीक्षार्थींनी खचून न जाता नव्या जमाने पुरवणी परीक्षा देणे गरजेचे आहे. 10वी 12वीच्या पुरवणी परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यामुळे नापास झालेल्या मुलांनी नव्या जमाने अभ्यास करणे गरजेचे आहे. वेळेत परीक्षेसाठी अर्ज भरून शिक्षकाच्या मदतीने त्या त्या विषयाचा अभ्यास करून यश मिळवणे ही गरजेचे आहे. ऑनलाईन समुपदेशन 10वी 12वीच्या मुलांना पुरवणी परीक्षेबाबत ऑनलाईन समुपदेशन केले जात आहे. याद्वारे परीक्षार्थीचे विविध प्रश्न सोडवण्याची माहिती दिली जात आहे असेही सांगण्यात आले. 12वीची परीक्षा 21 जुलैला सुरू होणार आहे. ही परीक्षा 6 ऑगस्टपर्यंत चालणार असून 2 सत्रामध्ये परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेतली जाणार आहे. 10वीची परीक्षा 27 जुलैला होणार असून विविध परीक्षा केंद्रावर 2 सत्रामध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा 12 ऑगस्टपर्यंत चालणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मंडळींनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत